नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. आज आम्ही चाललेलो आहोत कणकवलीपासून जवळच असणाऱ्या तरंदळे गावच्या धरणावरती. तर हे धरण अगदी जवळच आहे आणि आता इथे आम्ही आलेलो आहोत. तर जो आपला दुसरा जो चॅनल आहे कोकणचा चेडू वैद्यही म्हणून, ज्याच्यावरती मिनी ब्लॉग मी टाकत असते, तर त्या चॅनलवरती तुम्हाला मिनी ब्लॉग याचा पाहायला भेटेल. तर तो पण नक्की पहा तुम्ही. आणि आता इथे सनसेट होत येत आहे. तर खूप सुंदर धरण आहे. तर इथे कणकवलीच्या आसपास जर का तुम्ही राहत असाल ना, तर नक्की तुम्ही इथे व्हिजिट करू शकता. चिटू चिटू बघ, बघती आहे काय पाटी? नाही ती पुढे बघ, मला बघ ती म्हणजे काय, नाही बघ पुढे बघ, पुढे बघ बघ कुठे आलोय ती. ती जरा खुश झाले म्हणजे काहीतरी नवीन दिसता बाबा, आणलं नाही काहीतरी मग गोल्डन काय आमचं उगाच. तर आता आम्ही इथे ना धरणाच्या बॅकवॉटरच्या साईडला आलेलो आहोत आणि आता इथे गोल्डनने पाणी बघितल्यावरच तो पोहायला सुद्धा लागलेला आहे. जा जा आता. अरे खाली बघ. इकडे जा इकडे. होय तिकडे नको गोल्डू. ते खोल तू इकडे इकडे जा मग. या साईडला खोल आहे वाटतं. ए नाही काय, इकडे गोल्डन, इकडे गोल्डू, ए इकडे तू जा, तिकडे जा. जा जा दामरा बघतोय कोण का. तिकडे खोल आहे. हा मागे मागे. हा चल बघ केवढ सध्याला बघतोय कोण. जात जा जात. ए गोल्डू जा जा तू जा तू जा. तिथे बसून राह नाही तर आता परत राऊंड वरून परत येत. ए बस तेवढं बघ पाणी गेलं ना तिकडे नको जाऊ. ए इकडे ए इकडे तिकडे काय बघायला जातोस तू. अरे नाही जाते कोण. ए इकडे ये इकडे नाही जाणार कोण.
थांब थांब तिकडे पक्षी आहे त्याचे. तिकडे नको जाऊ. बोल्डन पाठी बघ. त्याला वाटलं तू येतोस पाठ. पडायचं नाही पडायचं नाही पडायचं नाही. तू दारू नकोस. मध्येच हे वाटत पड. येते नको. आता कुठे या साईडला जाणारच काय. त्याला पकडायला नको. थोडी तुला वेळ राय. पक्षी असतो ना पोपट त्याला पकडायला तुला. तो पण त्याच्या जवळ येत. काय नाही आता आम्ही तर असं केलं ना असं हे इकडे असं असं केलं बघ असं केलं काय मग. अरे हळू असं काय. त्यांनी हात लावायचा नाही त्याला. दुसऱ्या पात्रात लावलं की राग येणार तो. तिकडे कोल आहे. तिकडून येत येणार.
तिकडून नाही येता येणार, तिकडून येतात, तिकडून येतात पुढे येतो येतो. गोल्डन साहेब सुट्टी पाठी बसलो. गोल्डन ए गोल्डन झालास खुश? गोल्डनचा स्विमिंग झालेला आहे नवीन तळ्यामध्ये. तळंदळ्या गेलो बिचारो. इकडे बघ, इकडे बघ काय केलं तू, पोहलास? आंघोळ झाली तुझी. इकडे बघ जोश मध्ये कुचका कुचका गोल्डन. ऐकला रे आता तिकडे पिशवे पिशवे मध्ये काय नाहीये. अरे काय नाहीये त्याच्यात, पिशवे घेऊन आहे बघ. मी ते बसणार आहे तुरा सांग ना काय. आंघोळ गेलीस, आंघोळ गेलीस तू, आंघोळ गेलीस कोणत्या टायमवर गेलीस? मला कशा रे साठ तीस टक्के काय काय लय खुश झालायस, लय खुश झालायस. अरे खुश झालायस, लय खुश झालायस. होय 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 सुकलास पण लवकर पटकन सुकला. हो अरे कानातले कानातले नाही ओढायचे. तर आता आम्ही आलोय घरी, आता साडेसहा वाजून गेलेत आणि आता कसं काळोख पण लवकर पडतो ना त्याच्यामुळे मग थांब रे ढकलतोस काय. काळोख लवकर पडतो ना त्याच्यामुळे आम्ही आता आलोय घरी. आणि गोल्डनचं मस्त स्विमिंग झालेलं आहे, आंघोळ झाली आहे, सगळं झालेलं आहे, त्याच्या मनासारखं अगदी झालेलं आहे. आणि आज काय आम्ही गावी नव्हतो गेलो त्याच्यामुळे म्हटलं की इथे जवळपास म्हटलं कुठेतरी फिरायला जाऊया. तर गोल्डनचं काम झालेलं आहे. सिटीला थोडंसं फिरायला भेटलं, तिला काय बाहेर गाडता नाही आलं कारण की तिकडे माणसं होती ना, तर ती माणसांना बघितलं की ती गाडीतच लपून राहते, ती बाहेर पण येणार नाही बघायला किंवा काहीच नाही, लपून बसणार ते सीटच्या खाली वगैरे अशी लपून बसणार. त्याच्यामुळे तिला काय बाहेर तेवढं काढता नाही आलं, पण थोडीफार फिरून आले तर तिला जरा बरं वाटलं. तर ती शांत बसली आहे आणि तर गोल्डनची इथे मस्त चालू आहे. तर अशा प्रकारे आज गोल्डन नवीन एका डॅमवरती गेलेला होता आणि तो पण डॅम त्याला आवडला. तर सुरुवातीला आम्ही जिथे गेलेलो ना तर तिथे फुडे वगैरे काय आम्ही गेलोच नाही कारण गेला पोहायचं होतं आणि तिकडून काय पोहायचं वगैरे काय एवढं काय समजत नव्हतं, म्हटलं पाणी वगैरे जास्त असू शकतं म्हणून आम्ही बॅकवॉटरच्या त्या साईडला आम्ही गेलो आणि तिकडे मग हा पोहला. तर छान आहे डॅम, तुम्ही जर का जवळपास इथे राहणारे असाल तर नक्की तिथे विजिट करू शकता. तर चला आजचा हा व्लॉग आहे तो आता इथेच आम्ही एड करत आहोत. भेटूया तिकडे काय सर्दी झाली ना. तर चला आता भेटूया इकडे बघ. चला आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय 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 बाय.